इचलकरंजीत भुयारी गटार योजनेच्या खोदकामामुळे सहा महिन्याहून अधिक काळ सांगली रोडवरील वाहतूक बंद होती याबाबतच्या तक्रारी वाढल्यावर मक्तेदारानं त्वरित काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र या आश्वासनाला हरताळ फासला जात असल्यानं माध्यमांनी आवाज उठवल्यावर प्रत्यक्ष रस्ता डांबरीकरणाला प्रारंभ झालाय इचलकरंजीतील सांगली रोडवर भुयारी गटर योजनेची मुख्य वाहिनी टाकण्याचं काम सहा महिन्यांहून अधिक काळ सुरू आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकानंही धुराळ्यामुळे बंद ठेवावी लागली होती खोदकामामुळं तर शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना या मार्गावरून जाताना कसरत करावी लागत होती बादशाह बजाज शोरूमपर्यंत मुख्यवाहिनी टाकण्याचं काम पूर्ण झालं असलं तरी अद्याप या मार्गावर खडीकरण डांबरीकरण न झाल्यानं नागरिकांमधून तक्रारी वाढल्या होत्या या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत मक्तेदार प्रतिनिधीनं उर्वरित कामं पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र चार दिवसांवर पावसाळा आला असला तरी काम सुरू झालं नाही त्यामुळे आरोग्य सभापती संगीता अलासे भागातील नगरसेवक इक्बाल कलावंत यांनी नगराध्यक्षांकडे तक्रार केली नगराध्यक्षा स्वामी यांनी सांगली रोडवर प्रत्यक्ष पाहणी करून त्वरित रस्ता खडीकरण डांबरीकरणाच्या सूचना दिल्या त्यामुळे मक्तेदारानं प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे